कोरोना संकटाच्या काळात केंद्राने राजकारण बाजूला ठेवून मदत करावी अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय। तर मी देखील विरोधी पक्ष नेता होतो, मात्र संकटाच्या काळात कधीही कुत्र्या मांजराचा खेळ खेळलो नाही असा टोला त्यांनी फडणवीसांना उद्देशून लगावलाय। जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते। मुंबईमध्ये झालेला 26-11 बॉम्बस्फोट होता, मुंबईमध्ये अगदी 16 बॉम्बस्फोट हे लोकलमध्ये झाले तो विषय असेल। अशा अनेक विषयाच्या वेळेस राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी हातात हात घालून काम केलं। त्या कालखंडामध्ये मीही विरोधी पक्षामध्ये होतो, मी विरोधी पक्ष नेताही होतो, परंतु अशाच ठिकाणी संकटाच्या समयी असा कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही कधी खेळला नाही। विकासाचा ध्यास म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या घटत नाही तोपर्यंत सर्व मोठ्या रुग्णालयातील कोरोना रुग्णसेवे व्यतिरिक्त इतर उपचार वैद्यकीय कामं कमी करण्याची सूचना महापालिकेने दिलेली आहे। तसंच वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा सुट्ट्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळावरील ताण वाढू लागलाय। औरंगाबादेत आता संचारबंदीचे नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। औरंगाबादेत आता अत्यावश्यक सेवेची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। कालपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। पोलिसांनीही नाकाबंदी कडक केली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता औरंगाबादेत नियम कठोर करण्यात आले। इकडे कडक संचारबंदीच्या नियमांना जळगावकर पायदळी तुडवताना दिसतायत। 2 दिवसांच्या कारवाई नंतर आता रात्री 10 वाजेनंतर मुख्य चौक वगळता एकाही चौकात पोलिसांचा बंदोबस्त नाही आहे। त्यामुळे सिंधी कॉलनी, आकाशवाणी चौक, टॉवर चौक सोबतच एसपी चौक या ठिकाणी नागरिक नाईट वॉकसाठी बाहेर पडताना दिसत आहेत। कल्याणमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाही जोरात हळदी समारंभ करणं आणि त्यात बैल नाचवणं प्रकाश म्हात्रे यांच्या अंगलट आलंय। कोरोनाचे निर्बंध धुडकावत हळदी समारंभाचा कार्यक्रम केल्यामुळे पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। चिंचपाडा गावात ही घटना घडली। कल्याण डोंबिवलीत गेल्या महिन्याभरात 25,000 कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तरीही इथले नागरिक प्रशासनाच्या नियमांचं पालन करण्यास तयार नाही आहेत। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना दुकानं बंद ठेवण्याचे आदेश असतानाही हॉटेल्स मात्र सर्रास सुरू आहेत। केवळ पार्सलला मुभा असतानाही हॉटेलमध्ये बसून खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत। तर कल्याण पश्चिमेकडच्या प्रहार अकॅडमीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील सुरू होते। पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी क्लासवरती धाड टाकून हे क्लासेस बंद पाडले। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24।